हॅलो स्टुडंट्स, बघा आपण अगोदर सेक्शन मध्ये बघितलं की कसं इकॉलॉजिकल पिरॅमिड फॉर्म होतं. इकॉलॉजिकल पिरॅमिड का म्हणतात तर त्या एका पर्टिक्युलर स्ट्रक्चरला जे इंडिकेट करत असतं, जे एक्सप्रेस करत असतं एक फ्लो त्या एनर्जीचा अकॉर्डिंग टू ट्रॉपिक लेवल, अकॉर्डिंग टू कन्झ्युमर. आपण त्याला ऑर्डरमध्ये म्हणतो की बॉ प्रायमरी कन्झ्युमर आहे, सॉरी प्रोड्युसर्सपासून देन प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स अँड टर्शियरी कन्झ्युमर्स. देन त्याच्यानंतर एक पर्टिक्युलर आपल्याला कम्युनिटीचा अभ्यास करत असतो किंवा एका पर्टिक्युलर एरियाचा अभ्यास करत असतो की तो एरिया कसा फॉर्म झाला, कशाच्या बेसिसवर फॉर्म झाला. ठीक आहे, देन तो एरिया जो फॉर्म होतोय त्यामध्ये जी काही डायव्हर्सिटी असणार आहे, त्या डायव्हर्सिटीचं एक जे काही पर्टिक्युलर फ्लो असणार आहे असं म्हणून आपण त्याला, किंवा जे काही स्टेजेस असतात त्याला आपण आज शिकणार आहोत आजच्या आपल्या लेक्चरमध्ये. देन आपण फोकस करू पहिल्या पॉईंटवरती, दॅट इज इकॉलॉजिकल सक्सेशन. आपला पॉईंट असा आहे इकॉलॉजिकल सक्सेशन. इकॉलॉजिकल सक्सेशन कशाला म्हणायचं, इकॉलॉजिकल सक्सेशन काय असतं किंवा हे पर्टिक्युलर सक्सेशन काय आहे, मीन्स व्हॉट, एक पर्टिक्युलर स्टेज की त्या स्टेजला एखादं जे काही ऑर्गॅनिझम आहे, मग तो प्रोड्युसर्स असो, एखादा कन्झ्युमर्स असो किंवा वॉट एव्हर, कोणताही ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार कसा होतो ते आपल्याला या टॉपिकमध्ये आज बघायचं आहे. किंवा त्याची कोणती स्टेज असती, त्या स्टेजमध्ये तो थोडासा स्टेबल असेल किंवा त्याचं जे काही त्याच्या बॉडीमध्ये जे काही चेंजेस होत असतात अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंटल कंडिशन्स. आपल्याला माहिती आहे काय की थोडंफार जरी लाईट आणि टेम्परेचर कमी जास्त झालं तर तो इफेक्ट पडत असतो एखाद्या ऑर्गॅनिझमवरती, मग ते प्लांट असो किंवा अॅनिमल असो. त्याच्याच बेसिसवर एखादं प्लांट किंवा अॅनिमल स्वतःमध्ये चेंज करत असतं अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंट, की त्या इन्व्हायरमेंटमध्ये त्याला रेझिस्ट करायचं असतं, त्या इन्व्हायरमेंटमध्ये त्याला थोडंसं सर्वाईव्ह करायचं असतं. त्यासाठीच त्या ठिकाणी जे काही ऑर्गॅनिझम ग्रो होत असतात त्यांच्यामध्ये पर्टिक्युलर चेंज होत असतो. हा चेंजेस कसा होतो, का होतो, कोणत्या कंडिशनमुळे होतो, याच्या पर्टिक्युलर जे काही आपण बेसिक गोष्टी आहोत त्या आज आपण इथे शिकणार आहोत. बघा, फर्स्ट हेडिंग आहे आपली इकॉलॉजिकल सक्सेशन. इकॉलॉजिकल सक्सेशन कशाला म्हणायचं, द ग्रॅज्युअल चेंज ऑर ग्रॅज्युअल किंवा असा चेंज की आपण प्रेडिक्ट करू शकतो, आपण त्याचा अभ्यास करू शकतो त्या चेंजला, किंवा हा चेंज कोणामध्ये होतो तर मग स्पेसिसमध्ये, त्या स्पेसिसच्या कंपोजिशनमध्ये, मग ही स्पेसिस असो किंवा त्या स्पेसिसचं कंपोजिशन असो किंवा त्या स्पेसिसमध्ये चेंजेस असो, ह्या सगळ्या गोष्टी कुठे असतात, एका पर्टिक्युलर एरियामध्ये होत असतात. त्याच पर्टिक्युलर एरियाला म्हणायचं आपल्याला इकॉलॉजिकल सक्सेशन, किंवा त्या स्पेसिसच्या प्रेडिक्टेबल किंवा ग्रॅज्युअल चेंजला. त्या स्पेसिसमध्ये काय होतोय, हळूहळू चेंज होतोय किंवा प्रेडिक्टेबल, म्हणजे आपण सांगू शकतो की हा पर्टिक्युलर स्टेज येते त्या स्पेसिसमध्ये. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी सांगणं त्याला म्हणतो आपण इकॉलॉजिकल सक्सेशन. परत बघा डेफिनेशन, द ग्रॅज्युअल ऑर प्रेडिक्टेबल चेंज इन द स्पेसिस कंपोजिशन ऑफ अ गिवन एरिया इज कॉल्ड इकॉलॉजिकल सक्सेशन. बघा, आपण बरेच वेळेस जेनेटिक्समध्ये शिकतो की काय, जर एखादा छोटासा कोडॉन असेल समजा, किंवा एखादा छोटासा अमिनोसिड चेंज काय झाला तो रिस्पॉन्सिबल असतो एखाद्या स्ट्रक्चरला, किंवा न्यूक्लियोटाइड काय चेंज झाला तो रिस्पॉन्सिबल असतो एखाद्या डीएनएच्या सिक्वेन्सला चेंज करायला. जर का डीएनए सिक्वेन्स चेंज झाला तर त्यापासून जे काही गोष्टी करत असतात किंवा जे काही व्हॅरिएशन तयार होत असतं, सेम तीच कंडिशन आपण सांगतोय की जर का प्रेडिक्टेबल इन द सेन्स की जर का फिजिकल चेंज आपल्याला काही दिसतो एखाद्या स्पेसिसमध्ये एका पर्टिक्युलर एरियामध्ये, तर तोच अभ्यास करणं म्हणजेच त्याला आपण सांगू इकॉलॉजिकल सक्सेशन. बघा, हे जे काही इकॉलॉजिकल सक्सेशन आहे ते डिपेंड करतं एखाद्या कम्युनिटीवरती. म्हणजे जर का एखादा पर्टिक्युलर एरिया असेल तर त्या एरियामध्ये नुसते प्लांट्स नसणार, त्या ठिकाणी डिफरंट अॅनिमल्ससुद्धा असणार आहे, डिफरंट डायव्हर्सिटीसुद्धा असणार आहे. मग ती अॅनिमल्सची असो किंवा प्लांटची असो, त्या कम्प्लीट सम टोटलला आपण म्हणणार, किंवा सम टोटल मीन्स व्हॉट, ज्या एरियामध्ये जे काही प्लांट्स असेल ऑर्गॅनिझममध्ये, आपण अॅनिमल्समध्ये सांगायचं झालं तर डिफरंट अॅनिमल्स असेल, या सगळ्यांचं जे काही कॉम्बिनेशन असणार आहे, सगळ्यांचं काही सम टोटल असणार आहे एका पर्टिक्युलर एरियामध्ये, त्याला आपण काय म्हणत असतो कम्युनिटी. मग जर का आपण म्हणलं की बा एखादा पर्टिक्युलर एरिया आहे त्या एरियामध्ये डिफरंट स्पेसिसचे अॅनिमल आपल्याला बघायला मिळतात, मग त्यामध्ये कॅट असो, डॉग असो किंवा ह्युमन बिंग सुद्धा त्या एरियामध्ये राहत असतात, बरेचसे प्लांट डायव्हर्सिटी त्या एरियामध्ये असतात, त्या एका पर्टिक्युलर एरियाला आपण काय म्हणतो कम्युनिटी म्हणतो. देन बघा, जी काही कम्युनिटी असणार आहे ती कम्युनिटी अकॉर्डिंग टू इकॉलॉजिकल सक्सेशन किंवा त्याचे काही पर्टिक्युलर स्टेज असणार आहे या इकॉलॉजिकल सक्सेशनमध्ये, तर त्यानुसार त्या कम्युनिटीचा आपण डिफरंट डिफरंट स्टेज पाहत असतो. त्यामध्ये फर्स्ट स्टेज जी काही असणार आहे ती असते पायोनियर स्टेज, देन सेकंड स्टेज इज सिरियल स्टेज, देन थर्ड अँड लास्ट इम्पॉर्टंट स्टेज दॅट इज क्लायमॅक्स कम्युनिटी. ठीक आहे, किंवा क्लायमॅक्स स्टेज म्हणजेच पायोनियर जर का कम्युनिटी आपल्याला सांगायचं झालं तर त्या पायोनियर कम्युनिटी म्हणून आपण की एखादी जर का बेअर लँड असेल त्या बेअर लँडवरती, एखादी बेअर लँड आहे त्या बेअर लँडवरती
कुठेतरी सुरुवातीला एखादी स्पेसिस आहे ना, त्याला म्हणून आपण पायोनियर स्पेसिस, म्हणजे व्हॉट अ फर्स्ट स्पेसिस विच इज प्रेझेंट इन द बेअर लँड ऑर फॉर्म विद इन द बेअर लँड, त्या लँड वरती एखादी स्पेसिस तयार होणं, त्यास किंवा त्या बेअर लँड वरती स्पेसिस येणं, त्या स्पेसिसला इंडिकेट करतात ऍज अ पायोनियर स्पेसिस म्हणून. मीन्स व्हॉट, एखादी स्पेसिस इनहॅबिटेट होणं म्हणजे त्या ठिकाणी असणं, त्याच ठिकाणी प्रेझेंट असणं, किंवा इथलच्या इन्व्हायरमेंटमध्ये किंवा इथल्या ज्या काही इन्व्हायरमेंटचा जे काही चेंजेस असणार आहेत त्या चेंजेसनुसार इथं एखादी स्पेसिस जनरेट होणं किंवा तयार होणं, त्या स्पेसिसला म्हणतो पायोनियर स्पेसिस. देन आपण म्हणलो काय सेकंड इज सिरियल स्पेसिस ऑर सिरियल कम्युनिटी. सिरियल कम्युनिटी कसं म्हणायचं की हीच स्पेसिस जे काही इंटरमिडिएट स्टेज असणार आहे, तर त्या इंटरमिडिएट स्टेजला आपण म्हणतो किंवा जे काही ट्रान्सफॉर्मिंग स्टेजेस असतात, मीन्स व्हॉट, ही स्पेसिस दुसऱ्या स्पेसिसमध्ये किंवा त्या स्पेसिसमध्ये जे काही ग्रॅज्युअल किंवा प्रेडिक्टेबल चेंजेस होत असतात, मीन्स व्हॉट, कन्सिडर केलं आपण ए ए दॅट इज द पायोनियर कम्युनिटी ऑर पायोनियर स्टेज. दिस ए बिकम कन्वर्ट इन टू बी सी डी अँड लास्ट दॅट इज ई. दिस बी सी डी considered as a serial community or serial stage. Then last, climax community. Then last, climax community means what? Any species can stable over the over this area. म्हणजे जर का एखादी स्पेसिस या एरियामध्ये स्टेबल होत असेल, इथल्या इन्व्हायरमेंट सोबत इंट्रॅक्शन करत असेल आणि इंट्रॅक्शन करून त्या ठिकाणी स्टेबल होत असेल, राहत असेल जास्त काळासाठी, तशा आपण स्टेबल स्टेटला किंवा त्या स्टेबल स्पेसिसला म्हणत असतो क्लायमॅक्स कम्युनिटी ऑर क्लायमॅक्स स्टेज. म्हणजेच आता ह्या स्पेसिसमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही का, कारण की ही स्पेसिस रेझिस्ट करेल त्या ठिकाणचं इन्व्हायरमेंट, त्या ठिकाणच्या इन्व्हायरमेंटल कंडिशन्सला. जी काही पायोनियर स्टेज आहे ही काय करू शकली नाही, रेझिस्ट करू शकली नाही किंवा तिथे ते सर्व्हाइव्ह करू शकली नाही, तिनं थोडाफार चेंजेस केला आपल्या या कम्प्लीट ग्रॅज्युअल सॉरी कम्प्लीट त्याच्या जिनोममध्ये, देन कन्वर्ट झाली ती लास्टला एका स्टेबल फॉर्ममध्ये, म्हणूनच ती काय झाली, रेझिस्ट झाली किंवा ती सर्व्हाइव्ह होऊ शकली आणि स्टेबल झाली, म्हणून त्याला आपण म्हणतो क्लायमॅक्स कम्युनिटी. म्हणजेच जर का आपल्याला इकॉलॉजिकल सक्सेशन शिकायचं असेल, तर त्या इकॉलॉजिकल सक्सेशनसाठी आपल्याला ह्या तीन टर्म महत्वाचे आहेत. फर्स्ट इज पायोनियर, सेकंड इज सिरल, अँड देन लास्ट इज क्लायमॅक्स कम्युनिटी ऑर क्लायमॅक्स स्टेज. म्हणजेच जे काही सक्सेशन असणारे इकोलॉजिकल सक्सेशन, मग ते एखाद्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचा असो किंवा आपल्या टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमचा असो, ह्याच गोष्टीसाठी किंवा जे काही म्हणतो आपण एखादी स्पेसिस कशी फॉर्म झाली, ती स्पेसिस तिथे का टिकली किंवा त्या स्पेसिसमध्ये कसे चेंज झाले अकॉर्डिंग टू टाईम, अकॉर्डिंग टू पर्टिक्युलर एरिया, देन त्या स्पेसिसमध्ये जे काही चेंजेस होत असतात, ते चेंजेस या ठिकाणी खूप महत्वाचे असतात त्या स्पेसिसला स्टेबल राहण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एखादा चेंज होण्यासाठी. देन बघा, या इकॉलॉजिकल सक्सेशन जे काही असणारे त्याला काय म्हणतो आपण, थोडाफार बेस असणारे किंवा इकॉलॉजिकल सक्सेशन बेस्ड ऑन, ही गोष्ट कशाच्या आधारे किंवा कशाच्या बेसिसवरती आपण म्हणू किंवा याचा बेस काय आहे, मेन जी काही गोष्ट असणारे त्या इकॉलॉजिकल सक्सेशनसाठी रिस्पॉन्सिबल ती असती वॉटर अवेबिलिटी. बघा आपण म्हणतो काय की जर का एखाद्या प्लांटला किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला एका ठिकाणी सर्व्हाइव्ह करत असेल, तर त्या ठिकाणची इन्व्हायरमेंटल कंडिशन रिस्पॉन्सिबल असेल त्याला तिथं काय करण्यासाठी, सर्व्हाइव्ह करण्यासाठी. तसंच इकॉलॉजिकल सक्सेशन मेन जी काही त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे ती असणार आहे वॉटर अवेबिलिटी. जेवढी जास्त वॉटर अवेबिलिटी त्या ठिकाणची स्पेसिस कशा असणार आहे, डिफरंट असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण दोन भाग करू शकतो. फर्स्ट इज हायड्रास, मीन्स व्हॉट, वॉटर अवेबिलिटी हाय, वॉटर एबिलिटी हाय. देन झिराज मीन्स वॉट, वॉटर एबिलिटी लो. हायड्रॉक्स म्हणजेच काय, कम्प्लीट तिथं असणारे वॉटर बॉडी, त्या वॉटर बॉडीमध्ये जे काही पायोनियर येणार आहेत, सिरियल कम्युनिटी येणार आहेत आणि क्लायमॅक्स असणार आहेत, ते डिपेंड करतात तिथं असणाऱ्या वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनवरती किंवा वॉटरच्या अमाऊंटवरती. देन सेकंड म्हणलं आपण काय, झिराज, झिराज मीन्स वॉट, अशी कंडिशन जस्ट लाईक अ डेझर्ट, त्या डेझर्टमध्ये खूप कमी अमाऊंटमध्ये वॉटर असतं. मग त्या ठिकाणी कोणकोणत्या स्पेसिस येतात, कशा त्या कन्वर्ट होत असतात, ट्रान्सफॉर्म होत असतात दुसऱ्या स्पेसिसमध्ये आणि लास्ट एखाद्या स्टेबल स्पेसिसमध्ये, ते महत्त्वाचं आहे. बघा आपण थोडक्यात इन शॉर्टमध्ये पायोनियर कम्युनिटी काय असती, देन सिरियल कम्युनिटी काय असती किंवा सिरियल स्टेज काय असती किंवा क्लायमॅक्स स्टेज काय असती,
इथं नोट डाऊन करू आपण. फर्स्ट इज पायोनियर, फर्स्ट स्पेसीज विच इनहॅबिटेड इन युअर ओव्हर बेअर लँड. बघा, एखाद्या बेअर लँड वरती एखादी स्पेसीज येणं, तिथं इनहॅबिटेड होणं किंवा त्यांना तिथं तो ती स्पेसीज राहणं, त्याला म्हणतो आपण पायोनियर स्पेसीज. देन सेकंड दॅट इज सिरल, द ट्रान्सफॉर्म फॉर्म ऑफ पायोनियर स्पेसीज. और बघा, त्याला आपण और मध्ये सुद्धा सांगतोय की जर का कन्सिडर केलं आपण एक ट्रान्सफॉर्म फॉर्म, ट्रान्सफॉर्म फॉर्म कशाचा असणार आहे, तर पायोनियर स्पेसीजचा असणार आहे. किंवा याला आपण और मध्ये म्हणू शकतो, इट इज मिडल स्पेसीज ऑफ पायोनियर अँड क्लायमॅक्स स्पेसीज. ही अशी एक स्पेसीज आहे की दोन स्पेसीजच्या मध्ये असणारी, एक ट्रान्सफॉर्म फॉर्म असणारी, तिला म्हणतो आपण सिरियल किंवा सिरल स्पेसीज. देन लास्टला क्लायमॅक्स स्पेसीज इज व्हॉट, इट इज स्टेबल फॉर्म ऑफ स्पेसीज. प्रेझेंट ऑन पुअर एरिया, पुअर एरिया. या छोट्याशा पॉइंटचा स्क्रीनशॉट करून घ्या. बघा, स्क्रीनशॉट करून घ्या, कारण खूप महत्वाचा आहे हा पॉइंट. म्हणजे बेसिक ज्या काही गोष्टी आहेत त्या महत्वाच्या असतात या इकोलॉजिकल सक्सेशन मध्ये. देन बघा, आपण सेकंड पॉइंट बघणार आहोत, आपला इकोलॉजिकल सक्सेशन कशाच्या बेसिसवर आधारित आहे, तो आहे आपल्या वॉटर अवेलेबिलिटीसाठी. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघणार दॅट इज हायड्रार्च. हायड्रार्च मीन्स व्हॉट, वॉटर अवेलेबिलिटी इज मोर दॅन द झिराज. बघा, शब्दामध्येच बऱ्याचशा गोष्टीचा काय दडलेला असतो, अर्थ काढलेला असतो. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट कंडिशन सांगणार कोणती, आपली हायड्रार्च. हायड्रार्च इंडिकेट मीन्स व्हॉट, वॉटर अबिलिटी मोर, वॉटर अबिलिटी मोर. अशी कंडिशन की त्या कंडिशन मध्ये वॉटर अबिलिटी कशी असती, जास्त असती. बघा, जर का आपण कन्सिडर केला एखादी लँड, की त्या लँड वरती थोडाफार काय आहे ते कर्व आहे, या लँड वरती कालांतरानं काय होत असतो, पाऊस पडत असतो. ज्यावेळेस पाऊस पडेल त्या पाऊस पडलेल्या ठिकाणी किंवा त्या बेअर लँड वरती वॉटर बॉडी फॉर्म होईल. काय फॉर्म होईल, वॉटर बॉडी. बघा, आपण आपल्या ज्या काही नेक्स्ट चॅप्टरमध्ये किंवा तुम्ही शिकले सुद्धा असाल की कशी लाईफ फॉर्म झालेली आहे किंवा कुठे लाईफ फॉर्म झालेली आहे, तर आपण सांगत असतो काय की जी काही लाईफ फॉर्म होण्याचं एक बेसिक गोष्ट असते ती असते आपली वॉटर बॉडी. म्हणजेच फर्स्ट कंडिशन होती आपली बेअर लँड, त्या बेअर लँड वरती रेनिंग झाली, देन रेनिंग कन्वर्ट ऑर बेअर लँड कन्वर्ट इन टू स्मॉल पॉन्ड इकोसिस्टीम. बघा, बेसिक बेसिक गोष्टी आहेत की बेअर लँड होती काय पडला, पाऊस पडला, त्याच्यानंतर स्मॉल पॉन्ड तयार झालं. ह्या पॉन्डमध्ये या ठिकाणी आपण म्हणणार एखादी स्पेसीज ग्रो करते, किंवा सुरुवातीला वरती एखादी स्पेसीज काय करते, ग्रो करते. मग आपण जर का आपण म्हणतोय की ह्या वॉटर सर्फेसला एखादी स्पेसीज ग्रो करते, त्याला आपण काय म्हणू शकतो, फायटो प्लँक्टॉन्स. बघा, हा टॉपिक आपण नंतरच्या लेक्चरमध्ये डिस्क्राईब करू वेळेच्या बंधनामुळं.
थँक्यू.